नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुभाष पवार संवाद अधिकाऱ्यांशी याच्या सेकंड पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे या पार्टमधून आपण जे विद्यार्थ्यांचं अभ्यास करताना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संतोलन राहत नाही ते ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल मी सरांकडून आज जाणून घेणार आहे आणि मी सरांना एक एक प्रश्न विचारणार आहे जे की विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत सगळ्यात पहिलं सरांचं याच्यावरती म्हणणं काय आहे ते जाणून घेऊयात आणि मग सरांना एक एक प्रश्न आपण विचारूयात हो सर अभ्यास करताना अभ्यासाच्या अडचणी तर येतातच आणि त्याच्याबद्दल आपल्याला अनेक ठिकाणी गायडन्स मिळतं मुख्य प्रॉब्लेम असतो की अभ्यास कसा करत आणि रिसोर्सेस काय पण हे सोडून अभ्यासात तर काही प्रश्न असतात त्यातनं आपण पाहायला गेलं तर एक मानसिक समस्या आणि शारीरिक समस्या खूप आहेत ओके शारीरिक समस्या म्हणजे आपलं फिटनेस असलं पाहिजे आणि आपण आपल्या बसण्याची कॅपेबिलिटी असली पाहिजे आपल्याला दहा तास अराऊंड आठ ते दहा तास अभ्यास तर करावा लागतोच त्याच्यानंतर सर्वात गंभीर प्रश्न आहे मानसिक समस्येचा अभ्यास करत असताना आपल्याला अनेक समस्यांना समोरं जावं लागतंच आपण कधी डिस्टर्ब होतो ॲन्झायटी येते डिप्रेशनमध्ये जातो मग अभ्यासच होत नाही अभ्यासात मन लागत नाही अशा अनेक समस्या असतात तर या विषयावरती बोलणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मला वाटतं की ही जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते आपली ती फक्त तुमची बौद्धिक क्षमता पाहत नाही तर तुमची मानसिक क्षमता सुद्धा पाहते उलट मी म्हणेन की उलट जास्त पाहते तुमचा तो, तो अभ्यासाचा पिरियड मध्ये शांत राहणं तो पेपर शांत राहून देणं वगैरे त्यामुळे मानसिक क्षमतेबद्दल बद्दल सुद्धा बोलणं गरजेचं आहे आणि आता तुम्ही हा जो व्हिडिओ करताय मला याचं कौतुक करावं वाटेल की आपण या विषयावरती आपण बोलतोय विद्यार्पर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचून एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला पाहिजे असं वाटतं मला येस Uh, सर मी डायरेक्ट आता प्रश्नांकडे वळणार आहे कारण हे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत त्यांच्या मनामधले प्रश्न आहेत सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की सर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या शारीरिक अडचण येऊ शकतात कोणत्या मानसिक येऊ शकतात हा तर पहिल्यांदा तर आपण मानसिक प्रश्नांकडे बघूया जेव्हा विद्यार्थी आता खूप सारे विद्यार्थी पुण्यातून अभ्यास करतात ग्रामीण भागातून इथे आलेला जो विद्यार्थी असतो किंवा काही शहरातून पण इथे येणारे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये दोन प्रकारचे पहिला पहिली एक मानसिक समस्या की दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात जे काही विद्यार्थी ग्रामीण भागातून किंवा सायन्स बॅकग्राऊंड सोडून आले असतात त्यांचा लो कॉन्फिडन्सचा विषय असतो आणि ते दुसरे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचा हाय कॉन्फिडन्सचा एक विषय असतो तर हा एक पहिला मुद्दा असतो आणि दुसरं इथं आल्यानंतर इथं राहणं इकडची मे स्टडी रूम इथंशी ॲडजस्ट करणं हा त्यांचा एक दुसरा प्रश्न असतोच त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा इतका मोठा सिलेबस असतो आणि कॉम्पिटिशन तर खूप जास्त आहे ह्याच्याबद्दल येणारं एक आपलं मानसिक दडपण असतं ओके किंवा परीक्षेच्या तोंडावरती येणारी आपली भीती असते <coughs> माझा अभ्यास झाला एक नाही रिझल्ट काय येईल हे एक भीती बाळगणीक असतं आणि त्याचा पुढे जाऊन जर आपण बघितलं की या हे एजच असं आहे की रिलेशनशिपमधून येणारं प्रेशर जे असतं ते पुन्हा वेगळं असतं <coughs> तर असं वेगवेगळ्या मानसिक प्रश्नातून मुलं जातात आणि या मानसिक प्रश्नाचा प्रॉब्लेम असा असतो की तुमच्या शरीरावरती इम्पॅक्ट करतो तुम्हाला वेगवेगळ्या आजारांना समोर जावं लागतं ओके त्यामुळे मुलं या फेजमधून जातात पण बोलत नाहीत कारण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे तर हे असे वेगवेगळे समस्या पोरांना फेस कराव्या लागतात येस सर मग अशा समस्या उद्भवूच नाहीत याच्यासाठी म्हणजे आपण काय प्रिव्हेंट करण्यासाठी केलं पाहिजे म्हणजे ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय केलं पाहिजे प्रिव्हेन्शन काय घेतलं पाहिजे येस तर प्रिव्हेन्शनसाठी मला वाटतं की काही का गोष्टी आहेत जे मी फॉलो केलं होतं मला त्याचा फायदा झाला होता एक तर आपण सकाळचं जी आपली सुरुवात आहे ते एक्सरसाईजन आपण केली पाहिजे एक्सरसाइज म्हणजे तुम्ही सकाळी रनिंग करू शकता सायकलिंग करू शकता स्विमिंग करू शकता या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावरती तर इम्पॅक्ट होतोच फ्लेक्सिबिलिटी येते आपलं शरीर चांगलं राहतं प्लस तुमच्या बुद्धीवरती त्याला चांगला इम्पॅक्ट पडतो आपली बुद्धी फ्रेश राहते मन फ्रेश राहते आणि अभ्यासही चांगला होतो ओके याचबरोबर म्हणजे हे झालं एक्सरसाईजचं दुसरा मुद्दा आहे की योगा प्राणायाम आणि मेडिटेशन ओके आता मुख्य प्रश्न मुलांचा बघा की बसायचं कॅपेबिलिटी नाही आहे एक दोन तासानंतर आपण लगेच उठून जातो हा त्रास झाला तो त्रास झाला तर त्यातील योगा हे एक चांगलं उत्तर आहे तर मी तरी दोन योगा फॉलो करतो त्याचा माझ्या मित्रांना पण मी सजेशन केलं त्याचा फायदा पण झाला त्याच्यातलं एक भुजंगासन आहे आणि दुसरं एक आसन आहे तर शवासन एक आहे त्याच्यातलं या दोन तीन योगासने जर आपण फॉलो केलं तर त्याचा आपल्या फ्लेक्झिबिलिटीवरती चांगला परिणाम होतो शरीर चांगलं राहतं आणि तिसरं मेडिटेशन मेडिटेशनमध्ये प्राणायाम येतं यूट्यूबवरती आपण सर्च केली के की आपला प्राणायाम मिळेल आणि मी स्वतः एक फॉलो केलेलं मेडिटेशन मी सगळ्यांना सल्ला देईल की त्या सगळ्यांनी आपण केलं पाहिजे ती आहे विपशना मेडिटेशन विपशना मेडिटेशन आपल्यातल्या खूप जणांना माहिती पण असेल ते बुद्धांची मेडिटेशन टेक्निक आहे तर पुण्यामध्ये दोन ठिकाणी आपण करू शकतो सॉर्गेटलेक आहे आणि मर्कल म्हण एक ठिकाणी आणि ही विपशन मेडिटेशन दहा दिवसाचं रेसिडेंशियल मेडिटेशन आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला एक रुपया द्यायची गरज नाही आहे त्याचा खूप जास्त फायदा तुमच्या अभ्यासात होणार आहे तर माझी एक रिक्वेस्ट आहे की जर अशा समस्यांना तुम्हाला फेस करायचं नसेल किंवा करत असाल तरी या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी संवाद ठेवला पाहिजे आपण नेहमी स्वतःशी शांततेत बोललं पाहिजे किंवा एखादी डायरी करून लिहिलं पाहिजे ज्याच्यामध्ये मी काय केलंय कुठं आलोय माझी समस्या काय त्याची उत्तरं काय आहेत या सगळ्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत आणि नेहमी स्वसंवादामध्ये पॉझिटिव्हिटी राहिली पाहिजे निगेटिव्ह गोष्टींना दूर ठेवण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे yes. पण सर मी ऑब्झर्वेशन केलं कित्येक वेळा असं होतं की विद्यार्थ्यांना कोणीतरी सल्ला देत किंवा तुमच्यासारखे अधिकारी लोक देतात की अरे देता व्यायाम कर कधी कधी त्यांचं उत्तर पडद्याच्या मागे असतं मी काय इथे व्यायाम करायला आलोय का मी अभ्यासाला आलोय आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा तुम्ही सांगितलं की गरज पडते त्यांना मग त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल की बाबा तुम्ही आपण ती एक म्हण किंवा ते स्लोगन वाचलं पण असेल की एका कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचं ते स्लोगन मला नाव त्याच्या लक्षात नाहीये ते म्हणतात की जर तुम्ही मला एखादं झाड कापण्यासाठी एक दिवस दिला असेल तर मी तेवीस तास कुराडेला धार देईन आणि अब्रामली अब्रामलीगी थँक्यू तर मग असा हा प्रकार आहे जर आपण म्हणले की मी अभ्यास करायला आलोय या गोष्टीसाठी आलोय का पण अभ्यास करण्यासाठी आपलं मन आणि शरीर स्थिर असणं गरजेचं आहे या गोष्टी स्थिर करायच्या असतील तर आपल्याला एक्सरसाईज हे केलंच पाहिजे एक्सरसाइज आणि मेडिटेशन मुळे आपलं मन आणि बुद्धी दोन्ही स्थिर राहणार आणि जे आपण अभ्यास करू त्याचा रिझल्ट चांगला येणार आहे आता आपण बघतो की काही मुलं सकाळी सात लागतात आणि अकराला जातात पण या इतक्या टाईममध्ये बसताना आउटपुट नसेल तर कुठेतरी आपण चुकतोय आपला ब्रेन जर आठ तास आपण फुल फोकस न दिला तर अभ्यास होऊ शकतो तर ते आठ तास देण्यासाठी या थोड्या फार गोष्टीसाठी आपण एक दोन तास काढला तर काही फरक पडणार नाही उलट खूप चांगला पॉझिटिव्ह फरक पडणार आहे तर नक्कीच करावा Uh, सर पुढचा प्रश्न आहे मानसिकदृष्ट्या स्वस्त असणं म्हणजे नेमकं काय का हा हा ते चेक कसं करायचं म्हणजे एक्झॅक्टली हा प्रश्न आहे ना हा याच एक आपल्यासाठी म्हणजे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक जर गोष्ट होत असेल तर आपण म्हणू की मानसिकदृष्ट्या मी स्वस्थ आहे माझा वेळेनुसार अभ्यास होतोय माझ्या मनामध्ये माझ्या अभ्यासानुसार माझा कॉन्फिडन्स वाढत चाललाय आणि मी दिल त्या परीक्षेमध्ये रिझल्ट चांगला येत आहे तर मी मानसिकदृष्ट्या स्थिर आहे याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की लो कॉन्फिडन्स आणि खूप हाय कॉन्फिडन्स नाही मी मध्य आहे मी स्टेबल नाही ओके आणि मानसिकदृष्ट्या शांतता म्हणजे तुम्ही बघू शकता की मी दिवसभरामध्ये एनर्जी आहे माझ्यामध्ये मी फोकस करू शकतो आहे मी हॅपी राहतो मी हसतो आहे खेळतोय अभ्यास पण करतो आहे या सगळ्या गोष्टी असतील तर मला बघा एक मानसिकदृष्ट्या शांत असण्याचे फायदे जर सांगायचे तर एक उदाहरण देऊन सांगता येईल मला जर आपण खूप जण आपल्या घरात पण असतो एक विष्णूची मूर्ती किंवा फोटो असतो आपण बघतो खूप जुना फोटो आहे तर तो यादव काळात काढलेला फोटो असेल कदाचित माझ्या माहितीनुसार तर त्याच्यामध्ये आपण बघतो की एक समुद्र आहे जो की दुधाचा समुद्र शेशनाग आहे त्याच्यामध्ये एक शेषनाग आहे शेषनागावरती विष्णू आहेत तर मग ह्याचं एक इंडिकेशन आहे किंवा त्याच्यातून एक आपल्याला मॅसेज आहे बघा तो जो समुद्र आहे तो दुधाचा आहे यादव काळामध्ये दूध म्हणजे संपत्ती म्हणजे जो व्यक्ती समुद्रावरती आहे राज्य करतोय तो किती श्रीमंत असणार आहे अतिशय श्रीमंत व्यक्ती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेषनाग वरती डुलतोय याचा अर्थ काय की संकट विष नेहमी त्याच्या डोक्यावरती संकट आहे yes. तरी पण तो माणूस किती आहे शांत आहे स्माईल करतोय म्हणून आपण त्यांना शांताकारम भुजग सैनम हे पण म्हणतो तो, तो व्यक्ती संकटामध्ये पण शांत आहे आणि त्याच्याकडे इतकं श्रीमंत असून पण शांत आहे त्याच्यामुळे त्याचं फोड काय त्याला अजून संपत्ती मिळते आणि खुद्द लक्ष्मी त्याची खुद पाय चेपते आणि yes. जर माझं डोकं म्हणजे त्यांचं डोकं शांत आहे त्याच्यामुळे त्यांच्या बेंबीतून एक कमळ आलं आणि कमळावरती कोण आहेत ब्रह्मा आहेत ब्रम्माक्साचं प्रतीक आहे ते इनोव्हेशनचं प्रतीक आहे म्हणजे मला या ह्याच्यावरून आपल्याला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे जर मी बुद्धी शांत ठेवलो आणि जर मी मेहनत गेलो तर माझ्याकडनं इनोव्हेटिव्ह गोष्टी घडतील आणि आपला अभ्यास आप होईल ते दुसरं एक उदाहरण पण बघा महाभारतामध्ये आपण भीष्मांचं उदाहरण घेऊ शकतो किंवा कर्णाचं उदाहरण घेऊ शकतो आणि द्रोणाचार्यांचं चा पूर्ण उदाहरण घेऊ शकतो कर्णाच्या केसमध्ये काय झालं की मला माझी विद्या आठवत नाही आम्ही मी, मी गडबडलो yes. तर मुद्दा काय होता मन स्थिर नाही त्यावेळेस मला माझं विद्याच आठवत नाही गडबडले आपल्या आपल्या बाबतीत होतं एक्झाममध्ये गेलो मला आठवलंच नाही मी वाचलं होतं त्याचं कारण आहे की मन स्थिर नाही आहे किंवा दुसऱ्या अँगलनं बघितलं की द्रोणाचार्य त्यांना कळलं की तुमचा मुलगा गेलाय तेव्हा ते अस्थिर झाले इतका शूर व्यक्ती पण तिथं मनाने अस्थिर झाला आणि गेला yes. म्हणजे मनाने स्थिर असणं हे किती गरजेचं आहे हे आपल्या या उदाहरणावर लक्षात येतं त्यामुळं मी शांत राहतोय है, मी हॅपी आहे है, पॉझिटिव्ह आहे मला कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास नाही आहे आणि माझा अभ्यास होतोय हे जर आपल्याला कळत राहिलं तर लक्षात घ्यायचं की मी मानसिकदृष्ट्या स्वास्थ आहे yes. खूप भारी सर आणि तुम्ही जे पौराणिक दाखले दिले ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि कित्येक वेळा असं होतं की नवख्या अभ्यासाच्या ग्रॅज्युएशन संपवून आलेल्या मुलांना हे माहीत पण नसतं किंवा बऱ्याच वेळा तुम्ही बघाल की, की पौराणिक गोष्टी सायन्सवाल्या बॅकग्राऊंडच्या मुलांना कमी माहीत असतात असं जनरली म्हणजे काही लोकांना असतात पण या दाखल्यांमधून नक्कीच त्यांना पण फायदा होईल आणि त्यांच्या अडचणी सुटतील बरं सर पुढचा प्रश्न म्हणजे की तुम्ही जसं बोललं की लो कॉन्फिडन्स आहे एन्झायटी आहे हा ह्याची उत्तरे तर आपल्याला मिळाली आहेत आता बऱ्याच वेळा सगळं ठेवलं आहे तुम्ही कॉन्फिडन्स आहे सगळं आहे तरी पण फेल्युअर आलं हे तर अशा वेळेस मग स्वतःला कंट्रोल कसं करायचं आणि मग सामोरं कसं जायचं तर आपण अभ्यासाचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट येण्यासाठी अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिला आपला अभ्यास तर येतोच पण आपला अभ्यास अभ्यासवरून इतर पण खूप साऱ्या गोष्टी आहेत कारण एक्सटर्नल गोष्टी तर आपल्या हातात नसतात त्याच्यामुळे कधी कधी माझी अभ्यासाची पद्धत चुकली असेल किंवा मी नेमकं परीक्षेत काहीतरी चूक केलं असं नाही किंवा मी एखादा सब्जेक्ट खूप स्ट्रॉंग केला आणि एखादा नाही केला असं अनेक गोष्टीमुळे आपल्याला रिझल्ट येत नाही तेव्हा मात्र जे फेल्युअर होतं ना ते हँडल करणं खूप जास्त गरजेचं आहे तर आपण बघतो की मगाशी आपण अब्राम लिंकनच उदाहरण घडलं तेरा की बारा वेळा फेल होऊन किंवा ते हरल्यानंतर निवडून आले फेल्युर आहे ओके तर फेल्युअर नंतर स्वतःला उभं करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे अशा वेळेस आपण सुरुवातीच्या काळामध्ये स्वतःला स्थिर ठेवलं पाहिजे अभ्यासापासून दूर राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या फेल्युरचं ॲनालिसिस करणं ही पहिली गोष्ट आहे आपण प्रश्नपत्रिका घेतली पाहिजे अनालिसिस केलं पाहिजे आणि ॲनालिसिस करून बघितलं पाहिजे की मी कुठं चुकलो आणि या गोष्टी चुकलेल्या मी दुरुस्त करू शकतो का मी इम्प्रूव्ह करू शकतो का हे बघणं गरजेचं आहे ह्याला आपण म्हणू शकतो की स्वॉट अनॅलिसिसिस म्हणजे स्वतःचं अनॅलायसिस मी कुठंपर्यंत आलो आहे आणि मला अजून कुठं जायचं आहे माझे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत आणि वीक पॉईंट्स आहेत तर वीक पॉईंट्सवरती मला काम करून काय सुधारणा करायचे आहेत हे कळलं पाहिजे त्याच्यानुसार मग मी माझं एक टार्गेट ठरवेन मग टाईम टेबल वलेन प्लॅनिंग करेन आणि मग पुन्हा पुढच्या परीक्षेत तयार होईल हे तुम्ही सगळं करताय ह्याच्याबरोबर एक दुसरी गोष्ट आहे स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह सांगत राहणं कारण फेल्युअर आहे तर आपण खचतो आपला yes. कॉन्फिडन्सच yes. कमी होतो भीती वाटते मग अभ्यास होत नाही मग याच्या वेळेस आपण अभ्यास करणं तर पहिली कंडिशन आहे दुसरी गोष्ट अभ्यास करत असताना स्वतःचा कॉन्फिडन्स ठेवणं त्याच्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे ह्याच्यासाठी हे करत असताना मला वाटतं की विजयाचे मानशास्त्र नावाचं एक पुस्तक आहे भीष्मराज बाम यांचं okay. विजियाचे मानशास्त्र किंवा okay. इंग्लिशमधून विनिंग हॅबिट नावचं पुस्तक आहे हे पुस्तक विद्यार्थ्यांनी नक्की वाचलं पाहिजे त्या पुस्तकाला तुम्ही रोज जरी जवळ ठेवला तरी हरकत नाही तुम्हाला जेव्हा कधी वीक येईल किंवा फेल्युअरचं टेन्शन येईल तेव्हा ही पुस्तक वाचली पाहिजे त्यातनं क्रक्स काढून खूप जास्त आहे सर जसं की फेल्युअर आलं hmm. मी uh, स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये असं पण बघितलंय मुलांनी चार पाच वर्ष अभ्यास केला hmm. चार पाच सलग मेन्स पण दिल्या hmm. पण uh, जेव्हा अपेक्षा असते की रिझल्ट येणार आहे रिझल्ट येत नाही आणि अशा वेळेस ते पुढे असं असतं कॅपॅसिटी माहीत आपल्याला पण दिसत असते आणि ते अप करायचं म्हणतात तर अशा विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल की तुम्ही म्हणजे की त्यांनी काय केलं पाहिजे अशा सिच्युएशनला निर्णय घेणं अतिशय अवघड आहे तर त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याला माहिती असतं की तो किती क्रुशियल निर्णय आहे एक तर कारण तीन चार फेल्युअर तुम्ही म्हणल्यासारखं जर झाले असतील तर स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी झालेला होईल आणि इतर गोष्टी पण कारणीभूत असतात म्हणजे आता ऍडव्हर्टाईज आहे नाही आहे किती जागा आहेत मला किती जागा आहेत कि या सगळ्या गोष्टींचं टेन्शन असतंच पण आणि अशा वेळेसच आपला नेमका कॉन्फिडन्स कमी होतो आपला अभ्यास पण झाला असतो पण आपण या उलट जास्त स्वतःचं अनालिसिस करणं गरजेचं आहे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे की मी या विषयात स्ट्रॉंग आहे मी इथे कमी पडतोय आणि मी रिझल्टपासून इतकाच दूर आहे आणि या दूर असण्याची कारणं आपण शोधली पाहिजेत जर कारण त्याचा असेल की माझा अभ्यास चुकीचा आहे आणि अभ्यासाला मी कमी वेळ दिला तर हे आपण दूर करू शकतो मी अभ्यास वाढू शकतो एक दुसरं अभ्यासाची पद्धत चुकीचं असेल तर मी इतर टीचर्स आहेत मित्र आहेत त्यांना भेटून ती सुधारू शकतो या गोष्टींवरती आपण काम केलं तर आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि आपण पुन्हा एखादा अटेम्प्ट देऊन ट्राय करू शकतो पण याच्यावर मला एक दुसरंही सांगायचं जर तुम्हाला असं वाटत असेल की या चुका परत होतील हा निगेटिव्ह भावना झाली त्यावेळेस आपण पुढं जायला नाही पाहिजे आपल्या मनात पॉझिटिव्हिटी आधीच आली पाहिजे आप मगच आपण पुढे गेलं पाहिजे किंवा असंही होऊ शकतं की अरे मी तीन चार अटेम्प्ट दिले आणि रिझल्ट येत नाही मला असं वाटतं की आता मी थोडासा वेगळा रस्ता पण पाहिला पाहिजे तो पाहणं पण काही चुकीचं नाही आहे म्हणजे हा निर्णय प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल आहे तुम्ही स्वतःचा अनालिसिस करून त्या मुवमेंटला तो निर्णय घेतला पाहिजे सर नक्कीच फायदा होईल बऱ्याच विद्यार्थ्यांना सर कधी कधी असं होतं की अभ्यास करतोय सगळं होत आहे अभ्यास पण झाल्यासारखा वाटतोय पण एक्झाम जवळ जा आली की मनात भीती येते घाबरल्यासारखं होतं शेवटच्या क्षणाला अभ्यास होत नाही आणि कधी कधी त्याच्यामुळे हो सुद्धा रिझल्ट जातात तर त्या विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही नेम हा तर आता बघा अभ्यासाची भीती वाटणं याचं मुख्य कारण काय असतं की अभ्यासाचा अभ्यास तर मी केला आहे पण माझा रिझल्ट निगेटिव्ह येईल हा थॉट म्हणजे आपल्या मनामध्ये एक इमॅजिनरी भीती आहे की मी नापास झालो तर काय तर या भीतीला आपण थांबवलं पाहिजे कारण जनरल एक ह्युमन ते स्वभाव आहे की आपल्या कुठलीही गोष्ट करत असताना रिझल्ट निगेटिव्ह येईल हाच पहिला थॉट आपल्या डोक्यात येतो बरोबर मग त्याला आपण काउंटर थॉट दिला पाहिजे आणि एक दुसरी गोष्ट आहे बघा या निगेटिव्ह थॉटला जर आपण तू काय येतोय तू नाही यायला पाहिजे असं जर आपण विरोध केला तर उलट जास्त येतो बरोबर त्याला काउंटर थॉट देता आलं पाहिजे की आपण पॉझिटिव्ह थॉट दिला पाहिजे मग पॉझिटिव्ह थॉट कसाही देता येतो का उगाच देता येतो का नाही त्याला आपला अभ्यास बेस पाहिजे जर माझा अभ्यास स्ट्रॉंग होत असेल तर मी स्वतःच्या बुद्धीला हे समजावून सांगू शकतो की माझा अभ्यास झाला आहे त्या झाला या गोष्टीवरती माझं मग पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होईल आणि मग मी स्ट्रॉंग होत जाईन पॉझिटिव्हली त्या गोष्टीला मी सारखं सारखं जर पॉझिटिव्ह थिंकिंगनं काउंटर करत राहिलो तर ती जी भीतीची भावना आहे ती कमी होईल मग ही कसं होईल तर आपला अभ्यास स्ट्रॉंग पाहिजे याच्यामध्ये माझं टाईम टेबल आणि प्लॅनिंग पक्कं पाहिजे प्रत्येक विषयाचे जेवढे रिक्वायरमेंट रिव्हिजन आहेत तेवढं झालं पाहिजे माझ्या नोट्स रिडी पाहिजेत आणि माझ्या रेग्युलर ज्या गोष्टी आहेत विपशना मेडिटेशन किंवा एक्सरसाईज यासुद्धा चालू झाल्या पाहिजेत आणि जेव्हा कधी आपल्याला एवढं करूनसुद्धा आपल्याला कधी कधी वाटतं की नाही माझ्याकडे कॉन्फिडन्स मग मा अशा वेळेस जवळचा कोणीतरी एखादा मित्र पाहिजे किंवा एखादा गुरु पाहिजे अशा लोकांशी आपण कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला प्रेरणा मिळते का बघायचं किंवा व्हिडिओ मूव्ही पाहून पण आपण या गोष्टी करू शकतो जर अशा पद्धतीने त्याला काउंटर करत आपण पुढं गेलो तर यश नक्कीच मिळणार आहे आपल्याला थँक्यू सर पुढचा जो प्रश्न मला विचारायचा आहे खरं तर हे विद्यार्थ्यांकडून आलेले प्रश्न आहेत आणि विद्यार्थी फेस करतायत म्हणजे खरं तर हा विषय म्हणजे तितकाच चेष्टेचा पण आहे आणि तितकाच सिरियस पण आहे जसं की बरेच विद्यार्थी सर अभ्यासाच्या फेजमध्ये आल्यानंतर रिलेशनशिपमध्ये येतात मुलं असतील मुली असतील दोन्हीही आणि अभ्यास करताना कधी कधी असं पण होतं मुलगी पास होऊन गेली मुलगा तिथेच राहिला किंवा म मुलगा पास होऊन गेला मुलगी तिथेच राहिली आणि याच्यातून एक डिप्रेशनसारखी फेज निर्माण होते आणि मुलगा अभ्यासाच्या फेजमध्ये तयार झालेला असतो पासिंग प्रिलियम पर्यंत गेलेला असतो इंटरव्ह्यू बाकी असतो आणि अशा फेजमध्ये तो तुटतो म्हणजे अशा पण बऱ्याच केसेस आहेत तर यांना तुम्ही काय एक सल्ला द्याल तुमच्या आसपासची काही उदाहरणं असली कोणी मित्र असले तर तुम्ही सांगू शकता हां तर हा मला वाटतं की हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपला एम पी एस सी किंवा यू पी सीचा अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये कारण हे जे वय आहे त्या वयामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत अभ्यासाला ये। येणारी मुलं एकवीस पंचवीस एक एकवीस ते पंचवीसच्या वयामधली असतात खूप सारे आणि त्याच्यात मनांवरती कंट्रोल पण आपलं कमी असतं त्या एजमध्ये आणि माझं म्हणणं असं पण नाही की ते चुकीचं आहे नाहीतर प्रत्येक मुलांना ते प्रेम वाटत असतं त्यात काही चुकीचं पण नाहीये बट मला असं वाटतं की प्रेम ही खूप मोठी भावना आहे ते आपल्याला समस्तकने मला त्याच्याबद्दल डाऊट आहे कारण आपल्याला mm. शिक्षकमध्ये आपण एखादा एक पॅसेस पण वाचला होता प्रेम करणं खूप मोठी गोष्ट आयुष्य वेचावं लागतं ओके yes. पर मग ते ठीक आहे ते आपल्याला समस्तकणे हा वेगळा भाग आहे बट मला वाटतं की ह्या फिलिंग जर तुमच्याकडे येत असतील आणि त्याच्या त्याला पकडून तुम्ही पुढं रिलेशनमध्ये जात असाल आणि ते करत असताना तुमचा अभ्यासावरती परिणाम होत नसेल तर हरकत नाही बट या गोष्टीमधून तर तुम्हाला डिप्रेशन येऊन अभ्यासावरती परिणाम होत असेल तर मग काहीतरी चुकत्या मग अशा वेळेस काही थोड्याफार गोष्टी कशा होतात बघा की याच्यामध्ये एक असतं की वन सायडेड लव्ह yes. असतं किंवा दुसऱ्या बाजूला असतं की रिजेक्शन असतं आणि त्याच्या पुढे जाऊन होतं की ब्रेकअप ओके yes. याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सुरुवातीच्या फेजमध्ये जर तुमचं रिलेशन पुढंच नाही गेल <coughs> तर रिजेक्शन आहे आपल्याला रिजेक्शन सहन होत नाही बरोबर मग आपण म्हणतो की ती मला कसं रिजेक्ट करेल किंवा तो मला कसं रिजेक्ट करेल ती भावना खूप ऑब्व्हिअस पण आहे पण यावेळेस आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ते समोरच्या व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे तो तिचा निर्णय तिचा आपण रिस्पेक्ट केलाच पाहिजे एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की अशा वेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की मी माझ्या टार्गेटवरून हटतो exactly. मी आलो आहे अभ्यासाला माझ्यासमोर माझा अभ्यास, अभ्यास पाहिजे आणि ते सोडून मी बाकीच्या गोष्टी करतो आहे याचा अर्थ मी माझ्या स्वतःला फसवतो आहे मी माझ्या फॅमिलीला पण फसवतो आहे ठीक आहे तुम्ही तुमची भावना मांडली आणि समोरच्या व्यक्तीकडं रिप्लाय नाही आलं तर ठीक आहे ते सोडून दिलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे हां आता दुसरा प्रश्न असतो ब्रेकअपचा त्यावेळेस मुलांना असं वाटतं की आता माझ्यासमोर काहीच ऑप्शन नाही आहे एक्झॅक्टली exactly. ती माझ्या लाईफ गेली किंवा तो माझ्या लाईफ गेली किंवा त्याला आयुष्य संपलं आणि माझा अभ्यास होत नाही आणि अशी खूप सारी मुलं कॅलिबर असून सुद्धा अभ्यास होत आणि रिझल्ट येतच exactly. नाही एकदा रिझल्ट नाही आले की अजून एक वर्ष गेलं याच्या परत अजून टेन्शन आपण त्याला डिप्रेशन ऑफ डिप्रेशन म्हणू शकतो अशा गोष्टी ते चक्रात मुलं अडकतात तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला कळतं की हे वर्कआउट होणार नाही त्यावेळेस थोडा वेळ आपण या सगळ्या गोष्टीकडून दूर गेलं पाहिजे स्वतःला शांत ठेवलं पाहिजे आणि समजावून सांगितलं पाहिजे की हे वर्कआउट होणार नाही आपण या गोष्टीपासून दूर गेलं पाहिजे आणि आपलं जे एम आहे त्याच्यावरती पुन्हा फोकस करून त्याच्यात एंगेज गेला पाहिजे अशा वेळेचा ना जो एमटीनेस फील होतो तो व्यक्ती गेल्यामुळं तो भरून करण्यासाठी अभ्यास एक आपल्याकडे सोल्युशन आहे आपण अभ्यासात नक्की स्वतःला गुंतून घेतलं पाहिजे हां सुरुवातीच्या फेजमध्ये तुम्ही बाकीच्या तुम्हाला जी हॉबी आहे ते फॉलो करा मूवीज पहा पुस्तकं वाचा याच्यातून तुम्ही बाहेर येचाल आणि पुढं मात्र अल्टिमेटली तुम्हाला अभ्यासावरतीच लक्ष ठेवायचं आहे याच्यामध्ये कसं होतं की आपण एखाद्या व्यक्तीला खूप जास्त व्हॅल्यू ठेवून देतो ना त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला त्रासदायक होते ओके मला एक या ठिकाणी चांगलं एक शेअर आठवतं बघा जर तुम्हाला असं समोरची व्यक्ती समजा की सोडून जात असेल आणि तुम्हाला ती तसे रिस्पेक्ट देत नसेल तर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण तिलाही बोललं पाहिजे की आपल्या मनात पण ते असलं पाहिजे की जिक्र क्या जुबा पे नामी नाही इस्से बडा इंधकामी नाही ती व्यक्ती नाही गेली आयुष्यातून सोडून द्या जग खूप मोठं आहे की आपण याच्या पुढे जाऊ शकतो अनेक चांगल्या व्यक्ती पण येऊ शकतात आणि या ब्रेकअपच्या केसमध्ये एक गमतीची गोष्ट असते बघा ब्रेकअप नंतर आपण जेव्हा एक दोन वर्षानंतर त्या व्यक्तीला विचारतो काय झालं आता कसं वाटतं तो म्हणतो की नाही नाही खूप छान झालं एक्झॅक्ट ती व्यक्ती माझ्या लाईफमधून गेली खूप छान ही प्रत्येकाची रिॲक्शन आहे तर ते टेम्परेरी भावना दूर सारणं आणि स्वतःला अभ्यासात एंगेज करणं हीच एक ह्याला सोल्युशन आहे यस yes. नॉर्मली आपण असं म्हणतो की टाइम इज द बेस्ट सोल्युशन फॉर ऑल थिंग एक्झॅक्टली बट स्पर्धा परीक्षांकडे टाइमच कमी असतो त्यांनी लवकरात लवकर इतरांपेक्षा तरी लवकरच या गोष्टींमधनं बाहेर पडलं पाहिजे ते महत्वाचे आहे आता सर मुलांना ना ह्या सगळ्या गोष्टींना मानसिक शारीरिक भावनिक ह्या सगळ्यातनं बाहेर पडून अभ्यासात सातत्य ठेवण्याची कला कशी निर्माण झाली पाहिजे कारण मी तर सातत्याशिवाय काहीच नाही एक्झॅक्टली मग ते ती कलाच मी मित्र म्हणेल की सातत्य ठेवणं तर त्यासाठी काय सांगाल काय केलं सातत्य किंवा कन्सिस्टन्सी ठेवणं सगळ्याच फील्ड मधले मोठा चॅलेंज आहे आपण अभ्यासाला येतो कधी कधी एखादा व्हिडिओ मूवी बघून इन्स्पायर होतो एखादा थोडा जोरात अभ्यास करतो तो आपला exactly. त्यानंतर आपण पुन्हा ढिले पडतो मग याच्यासाठी स्वतःला मोटिवेट ठेवणं किंवा सेल्फ मोटिवेशन असणं खूप गरजेचं आहे मोटिवेशन दोन प्रकारचे असतात एक बाह्य मोटिवेशन एक आतून मेंट yes. मोटिवेशन आहे जे आतलं इनर फोकस आहे ना तो इम्पॉर्टंट आहे मी स्वतःला नेहमी सांगत राहिलं पाहिजे की मला काय करायचं आहे आणि माझा गोल काय ह्याच्यासाठी स्वसंवाद प्रत्येक व्यक्तीनं स्वतःशी सहसंवाद दिवसातून अर्धा तास किंवा पंधरा मिनिट तरी केलाच पाहिजे तर ते तुम्ही रायटिंगच्या फॉर्म म्हणजे डायरी रायटिंगमधून केलं तर खूप इम्पॉर्टंट आहे जर मी रोज स्वतःला स्वतःबद्दल रीत लिहित राहिलो तर माझं लक्ष काय हे राहील म्हणजे म्हणजे पहिली गोष्ट आहे माझं लक्ष काय आहे मला नेहमी माहिती असली पाहिजे दुसरी लक्ष गाठण्यासाठी मला काय केलं पाहिजे याचा प्लॅन रेडी पाहिजे ओके आता म्हणजे आता मी या आपल्या एक्झाम बद्दलच विचार केला की आता मला समजा की तेवीस ही परीक्षा द्यायची आहे प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू तीन फेज आहेत त्याच्या तारखा आपल्याला माहिती असतात त्या तारखानुसार आपलं प्लॅनिंग रेडी पाहिजे टाइम टेबल अगदी अॅक्युरेट पाहिजे महिन्याचं आठवड्याचं आणि त्याच्यात परत दिवसात आणि तासांचं सुद्धा हे सगळं प्लॅनिंग आपल्या टेबलवरती रेडी पाहिजे त्या टेबलला टाइम टेबलला अनुसरून आपला अभ्यास पाहिजे आणि रोज रात्री आपण आपलं स्वतःचं ॲनालिसिस केलं पाहिजे की मी किती केलं आणि किती नाही आहे हे करत असताना आपण पी ची जोर दिली आणि ॲनालिसिस करत राहिलो तर आपण ट्रॅकवरती आहोत हे नक्की आणि आपले कन्सिस्टंट राहू इतकं करूनसुद्धा आपण ट्रॅकवरती येण्यासाठी गडबड होत असेल तर मग आपल्या मित्रांशी भेटायचं गप्पा मारायचं किंवा काही टीचर्सला जाऊन भेटायचं त्यांच्याशी थोडंसं इन्स्पायर होऊन आपण जर आलो तर बेटर होऊ शकतं ओके मित्र हे गुरु किंवा टीचर्स हे खूप गरजेचे आहेत तुम्हाला या ट्रॅकवरती ते पुन्हा आणू शकतात त्यामुळे ससंवाद अशा गुरूंशी मित्रांशी संवाद ठेवणं आणि आपलं लक्ष आणि टाईम टेबल फिक्स असणं अतिशय जास्त गरजेचं आहे सर आणखी एक म्हणजे की हे एक मानसिक संतुलन बिघडायचं कारण आहे म्हणजे हा भावनिक किस्सा आहे खर तर आता जसं की तुम्ही जॉब सोडला हो। पण तुमचा कलिगच त्याला मिळालं ला सत्तर लाखाचं पॅकेज तर असं बऱ्याच पोरांच्या होतं की त्यांनी ग्रॅज्युएशन म्हणजे बेस सोडलाय आणि अभ्यासाला आले आणि त्यांच्यासोबतच्या मुलांनी चांगले जंप घेतले ना आजकाल आयटी सेक्टर बुमला मग अशा ह्या मानसिक आपल्याला त्याचं वाईट नसते वाटत आपण कंपॅरिझन करत असतो तर हे कसं बॅलन्स करायचं मुख्य कारण काय बघा मुख्य कारण आपण कम्पॅरिझन करतोय आपण इकडे यायचा निर्णय आपल्या स्वतःचा आहे आपल्याला हे आहेत की कॉन्सिक्वेन्सेस काय की प्रायव्हेटमध्ये जितका पगार आहे तिकडे तितका इकडं नाही आहे बरोबर पण आपण त्या पगाराला व्हॅल्यू कमी दिली आहे आपण या नोकरीच्या इतर फायद्यांना किंवा इथं काम करण्याची जी संधी मिळणार आहे ते प्रायव्हेटमध्ये मिळत नाही हे लक्षात घेऊन इकडे आलो आहे त्यामुळेच आपण सुरुवातीला हे कन्फर्म ठेवलं पाहिजे की अशा गोष्टी होणार आहेत पण या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मला पुढं जायचं आहे माझ्या मित्राला वेगळ्या गोष्टी हव्यात पण मला ते हवंय का मला काहीतरी वेगळं हवं आहे जीवनामध्ये पैसा आणि पगारच महत्वाचा आहे की आपण ठरवलं पाहिजे ज्याला वाटतं की मला पैसा आणि तिकडे जावं जिकडे जास्त आहेत तिकडे पैसा सोडून इतर गोष्टी तुम्हाला जर हव्या असतील आणि ते एखादं फील्ड देत असेल तर तुम्ही स्वतः चूज केला असेल तर ते, ते तिकडे नक्की जावं म्हणजे कंपॅरिझन सोडणं आणि स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहणं गरजेचं आहे सर कदाचित मधल्या काळामध्ये तुमच्या पण मनात थोडी तरी अशी भावना आलीच असेल हो पण ज्या क्षणाला तुमचा रिझल्ट आला लिस्ट मध्ये नाव बघितलं की बावीस नंबरला माझं नाव अरे जागा तर भरपूर आहेत कारण ही ऍड पण मोठी होती त्या क्षणाला जेव्हा तुम्ही आपण असं म्हणत की तो उमरा ओलांना आणि त्या बाजूला जाऊन माघारी बघितलं त्या क्षणाला तुमची भावना काय होती हा तर त्या तो दिवस मला आठवतो म्हणजे अठ्ठावीस तारखेला रिजल्ट लागला होता, ला रिजल होता। आणि ला लागेल असं कळलं होतं तर आम्ही दिवसभर मोबाईलवरती होतो की कधी रिजल्ट लागेल आणि शेवटी आ आठ नऊ वाजता वर काहीतरी रिजल्ट लागला रात्री तर तो तोही एक भावना त्या क्षणाची होती ना त्याचा आनंद तरी नक्की होता कारण आपण मागचे चार पाच वर्ष मेहनत घेतलेली असतो आणि रिझल्ट लागेपर्यंत तुम्हाला काहीच कन्फर्म माहीत नसतं की आपण कुठे येणार आहे जेव्हा रिझल्ट लागला आणि कन्फर्म झाले की मी क्लास वन पदापर्यंत पोहोचणार आहे तेव्हा स्वतः आपोआपच डोळ्यातनं पाणी पण आलं आणि ती न्यूज जेव्हा घरी आईवडल्यानं सांगितलं तर तसं एक आनंदाचं वातावरणसुद्धा होतं आणि दुसरी गोष्ट मी या सगळ्या निगेटिव्हिटीला सोडून जॉब सोडून रिस्क घेतलेल्याचं एक समाधान पण वाटलं जेव्हा तुम्ही आणि ते मिळवता ना, ना।, ना। समाधान खरंतर आपण एक्सप्लेन करू शकत नाही तुम्ही प्रश्न पण ती भावना सांगता पण येणार नाही पण आनंद नक्की होता आणि समाधानकारक होत असते सरांनी खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक शारीरिक मानसिक आणि जे आपण ब्रेकअप रिलेशनशिप याच्याबद्दल भावनिक मुद्द्यांना सुद्धा हात घातलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सरांनी मुलांच्या मनामधले प्रश्न टॅकल करायचा प्रयत्न केला आहे आणि नक्कीच तुम्ही या सरांच्या अनुभवाचा बाहेरचं नॉलेज सरांनी घेऊन जाऊ जसं की इतिहासातले काही दाखले दिले पुराणामधले काही दाखले दिले नक्कीच तुम्हाला खूप खूप फायदा होईल धन्यवाद सर तुम्ही या प्रोग्राममध्ये आलात मुलांना इतकं चांगलं मार्गदर्शन केलं या शोच्या मार्फत तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या भावी वाटचालीच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद